सांगली जिल्हा परिषदेची महिला मेळाव्यावर लाखोंची उधळपट्टी. अंगणवाडी सेविकांकडून चांगले मुले घडवण्याचं काम सुरेश खडे. सांगली जिल्हा परिषद महिला बालकल्याण विभागाच्या वतीनं सुमारे 8 लाख रुपये खर्च करून घाई गडबडीत महिला मेळावा कार्यक्रम उरकला. अंगणवाडी सेविकांना द्यायच्या मोबाईलचा अद्याप पत्ता नाही, त्याआधीच आचारसंहितेत अडकतील या भीतीने अंगणवाडी सेविकांना मोबाईल वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. मात्र अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर या समाजातील महत्त्वाच्या घटक आहेत. अंगणवाडी सेविकांकडून चांगली मुले घडवण्याचं काम होतं असं प्रतिपादन पालकमंत्री डॉ सुरेश खाडे यांनी केलं. महिला बालकल्याण विभागाच्या वतीनं धनंजय गार्डन पालकमंत्री डॉ खाडे आणि खासदार संजय काका पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप यादव यांच्या उपस्थितीत मेळावा झाला. अंगणवाडी सेविकांना मोबाईल वाटप करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाची वेळ सकाळी 11 वाजण्याची होती, मात्र प्रत्यक्षात हा कार्यक्रम सुरू व्हायला 12:30 वाजले. कार्यक्रम सुरू होऊन कार्यक्रम करून पालकमंत्री आणि खासदार निघून गेले तरीसुद्धा अंगणवाडी सेविका कार्यक्रमासाठी येतच होत्या. कोणतीही शिस्त दिसत नव्हती. कार्यक्रमाच्या ठिकाणी असणाऱ्या जवळपास निम्म्या खुर्च्या रिकाम्या होत्या. शासनानुसार जिल्हा परिषद स्वनिधीतील सुमारे 8 ते 10 लाख रुपये खर्चून हा कार्यक्रम करण्यात आला होता. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.